लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। जन्मदात्या बापासह आजोबाच्या डोक्यात लोखंडी तवा मारून जीवे ठार मारणाऱ्या दोघा भावांना जिल्हा आणि सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। 25 वर्षीय राहुल ज्ञानेश्वर फोकणे आणि 23 वर्षीय प्रमोद ज्ञानेश्वर फोकणे अशी शिक्षा सुनावण्यात आलेली आरोपींची नावे आहे। घोटीखुर्द शिवारात 29 नोव्हेंबर 2019 रोजी ही घटना घडलेली होती। या प्रकरणी वाडीवरे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झालेला होता। या घटनेत दोघाही आरोपींचे वडील ज्ञानेश्वर काशीनाथ फोकणे आणि त्यांचे वडील काशीनाथ फोकणे यांची हत्या करण्यात आली होती। ज्ञानेश्वर फोकणे यांचे अनैतिक संबंध असल्यानं ते आईला त्रास देतात, तसेच कर्जबाजारीपणामुळे वडिलोपार्जी शेत जमीन जागा आणि हॉटेल त्यांनी विक्रीस काढल्याची माहिती राहुल प्रमोद आणि नितीन फोकणे या तिघा मुलांना मिळालेली होती। अनैतिक संबंधामुळे कर्जबाजारी झालेल्या वडिलांना आजोबा पाठीशी घालत असल्याचा संशय या मुलांना होता। त्यातून हे दुहेरी हत्याकांड घडलेलं होतं। संगनमत करत तिघांनी 29 नोव्हेंबर रोजी आरोपींनी झोपेत असलेल्या बापलेकाच्या डोक्यात लोखंडी तव्यानं घाव घालत त्यांची हत्या केली होती। या प्रकरणी वाडीवरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन तिघाही भावांना अटक करण्यात आली होती। या गुन्ह्याचा तपास निरीक्षक VP जाधव यांनी करून दोषारोप पत्र सादर केलेलं होतं। साक्षीदार पंच यांची साक्ष आणि तपासी अंमलदारांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून संशयित नितीन फोकणे याची पुरावे अभावी निर्दोष मुक्तता केली तर दोघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। तुषार ढेकले, नाशिक न्यूज, नाशिक।